फ्लेवर्स ट्रेजरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. कृपया व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे रेसिपी व्यवस्थित समजेल. आज आपण दुधाशिवाय एक खीर करणार आहोत. या खिरीचं नाव आहे मुगडाळीचं कडण. कोकणात आणि गोव्यात मूग हे उपवासाला पण खात असल्यामुळे ही एक उपवासासाठीची छानशी स्वीट डिश तयार होते. तर बघूया यासाठी साहित्य काय लागतं. एक वाटी मुगडाळ, अर्धी किंवा त्यापेक्षाही कमी वाटी भिजवलेला साबुदाणा, एक कप खवलेला ओला नारळ. तर आपण दूध काढून घ्यायचं आहे आणि ते साधारण 3 वाट्या होतील इतकं घ्यायचं आहे. फार पातळ नाही करायचं आहे, जेवढी डाळ तेवढाच साधारण गूळ घ्यायचा आहे. गूळ किसून घ्यायचं आहे आणि काजू घेतलेत मी इथं. काजू नसतील तर शेंगदाणे घ्यायला हरकत नाही, शिवाय मनुके घातले तरी चालेल. आता ही मूग डाळ व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. खूप भाजायची नाही आहे, फक्त त्याचा वास जाईल इतकी भाजायची आहे. 2 वाट्या पाणी उकळत ठेवलेलं आहे आणि या पाण्यामध्ये आपण जी मूग डाळ घेतलेली आहे भाजून ती याच्यात घालून शिजवायची आहे. डाळ थोडीशी शिजली की मग त्याच्यामध्ये भिजवलेला साबुदाणा घालायचा आहे. हा साबुदाणा खिचडी करतात तेव्हा जसं आपण साबुदाणा भिजवतो तितका वेळ भिजवण्याची गरज नाही लागत, कारण आपण जेव्हा तो शिजवतो त्यावेळी तो मऊ होतोच. साबुदाणा घातल्यानंतर सतत हलवत राहायचं असतं, नाहीतर कालीची कटतो. आता थोडा शिजलेला आहे साबुदाणा आणि डाळसुद्धा, त्याच्यामध्ये कॅशोनट घातलेले आहेत. आता डाळ शिजल्यासारखी दिसते आहे, ती आपण हात लावून बघायची व्यवस्थित शिजलेली आहे का. आताही गोड पदार्थ करताना साखर किंवा गूळ सर्वात शेवटी घातली जाते ते पदार्थ शिजल्यानंतर, कारण जर आधी घातलं तर ते शिजतच नाहीत. आता आपल्या ह्या मूग डाळीच्या कडणामध्ये आपण गूळ घालणार आहोत. गूळ घातल्यानंतर व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि एक उकळी येऊ द्यायची आहे. यानंतर याच्यामध्ये आपण जे कोकोनट मिल्क म्हणजे नारळाचं दूध काढलेलं आहे ते घालायचं आहे आणि पुन्हा हलवून घ्यायचं आहे. जास्त दाट वाटत असेल तर थोडंसं पाणी घालायला हरकत नाही. हे मस्तपैकी उकळू द्यायचं आहे आणि याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे. मीठ अगदी सवयीपुरतं घालायचं असतं. आता हे मूग डाळीचं कडण ऑलमोस्ट तयार झालेलं आहे. याच्यामध्ये सर्वात शेवटी वेलची पावडर घातलेली आहे आणि एक उकळी काढली की हे सर्व करायला तयार. आता हे कडण रेडी आहे, ते गरम गरमच सर्व करायचं आहे.